आणि शस्त्रविज्ञानी यंत्र आणि शस्त्रविज्ञानी तर त्या दृष्टीने आपल्याला पहिला चॅप्टर सुरू करायचं यंत्रविज्ञान आयुर्वेदानुसार त्याचं कोरिलेशन किंवा पुढचा जो मॉडर्ननुसार जो स्टडी झाला किंवा ज्याच्यात मॉडिफाईड नवीन इन्स्ट्रुमेंट आलं त्याचा पण अभ्यास करायचा आहे कारण आपल्याला सर्जरी आत्ताच्या युगाप्रमाणे करायचं आहे परंतु मूळ कल्पना किंवा ज्याला कन्सेप्ट म्हणू आपण यंत्र आणि शस्त्राचा तो कन्सेप्ट सुश्रुताचार्यांनी सुश्रुतसंहिता सूत्रस्थानामध्ये हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेला म्हणून आयुर्वेदात यंत्र आणि शस्त्र आहेत का किंवा आयुर्वेदामध्ये शस्त्र कर्म केल्या जातात का शल्यकर्म केल्या जातात का हा जो प्रश्न निर्माण होतो ह्या प्रश्नाचं खंडन इथंच होते की यंत्र आणि शस्त्राचं जर वर्णन दिलेलं आहे तर शल्यतंत्राचा मूळ उद्गम जो आहे तो सुश्रुत संहितेनुसार किंवा आयुर्वेदामध्ये दिलेला आहे हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायला हरकत नाही. तर यंत्रविज्ञानीमध्ये आपल्याला शॉर्टमध्ये फायनल इयरच्या सिलॅबसनुसार जे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये यंत्राची व्याख्या संख्या आणि प्रकार तर यंत्रविज्ञान हे सुश्रुतसंहिता सूत्रस्थान 7व्या अध्यायामध्ये वाग्भट सूत्रस्थान 25व्या अध्यायामध्ये अष्टांग संग्रह सूत्रस्थान 34व्या अध्यायामध्ये वर्णन केले आहे. आपल्याला हे शिकत असताना यंत्रविज्ञान शिकत असताना यंत्राची व्याख्या संख्या प्रकार प्रधानता उदान उपादान स्वरूप यंत्रगुण यंत्रदोष यंत्रकर्म विविध यंत्रवर्ण आणि उपयंत्र म्हणून एक भाग वेगळ्या सुश्रुताचार्यांनी वाग्भटांनी सांगितलेला आहे की ज्याचं वर्णन मॉडर्न सायन्समध्ये उपवर्ण उपयंत्र म्हणून ज्याचं वर्णन केलेलं आहे उपयंत्र म्हणून जे वर्णन केलेलं आहे ते फक्त आयुर्वेदामध्ये केलेलं आहे आणि ते तेवढंच महत्त्वाचं आहे. यंत्र शल्यतंत्राचा मुख्य उद्देश जो आहे शस्त्रकर्म योग्य व्याधीचे निदान करून त्यावर योग्य ती शस्त्रकर्म करणे हा आहे. म्हणून रोगाचे दर्शन करून व्याधीचे निदान झाल्यावर त्यावर शस्त्रकर्म करण्याकरता योग्य कर्म निश्चित करावे लागते. हे सर्व करत असताना सर्वप्रथम यंत्राचा विचार करणे आवश्यक होते. म्हणून सर्वप्रथम आपण या ठिकाणी आज यंत्राचं वर्णन करत आहोत. तर यंत्रशब्दाची उत्पत्ती यंत्र ते शस्त्रकर्म समये नियंत्रते रोगी रोगो वा अनेन इति यज्ञम अनेन इति अन्यम शल्य आहारनो उपाय वा यंत्र ही शल्यतंत्र ही यंत्र शब्दाची उत्पत्ती आहे. शस्त्रकर्म करत असताना शस्त्रकर्मामध्ये ज्याद्वारे रोगी आणि रोग नियंत्रणात आणला जातो आणि इतर काही कर्म केल्या जाते त्याला यंत्र म्हटले. यंत्राची व्याख्या मन शरीर बाधा करणारी शल्याने देशाम आहारण उपायाने यंत्राने यंत्राची व्याख्या केलेली आहे. मनाला आणि शरीराला ज्याच्यामुळे बाधा होते त्याला म्हटलेलं आहे शल्य आणि ते शल्य आहारण म्हणजे काढण्यासाठी जे उपाय केलेले आहे उपाय योजना केलेली आहे आणि ज्याद्वारे केले जाते त्याला यंत्र म्हणतात असं सुश्रुतांनी व्याख्या केलेली आहे यंत्राची. नंतर वाग्भटांनी व्याख्या केलेली आहे नाना विधानाम शल्यानाम नाना देशा प्रभावित आहारण उपाय आहारण अभि उपायो यंत्र यच्च दर्शने नाना विधानाम शल्यानाम नाना प्रकारचे नाना विधानाम म्हणजे विविध प्रकारचे नाना प्रकारचे जे शल्य आहेत नाना देश प्रबाधितानाम नाना देश म्हणजे शरीरातल्या जे वेगवेगळे ठिकाणं जे आहेत त्यांना जे बाधित करते ते आहारणम तू उपायो आहारणाचे उपाय यंत्राद्वारे केल्या जाते त्याच्याद्वारे त्याचे दर्शन केले जाते म्हणजे त्याचं डायग्नोसिस केलं जाते त्याद्वारे ज्याला आपल्याला दिसते त्याला यंत्र म्हटले जाते. म्हणजे रोग दर्शनार्थ यंत्राचा उपयोग होतो हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे वाग्भटाने. नंतर वाग्भट सूत्रस्थानामध्ये सांगितलं आहे अर्शो बगंधर आदिशु निरुजे अगे यस्य ते नियमन्ते यंत्र चाराग्नी कर्मेती यंत्र मन व शरीरात जे बाधा करतात ते शस्त्र ते शल्य व त्यांना बाहेर काढण्यासाठी जे वापरात
येते ते यंत्र जे विविध प्रदेशी असलेले शल्य बघण्यासाठी व निर्धारण करण्यासाठी वापरले जातात त्याला यंत्र म्हटलेलं आहे. तिन्ही श्लोकाचा एकंदरीत अर्थ त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आता सुश्रुतांनी यंत्राची प्रकार सांगितलाय. यंत्र शतम एकोत्तरम, सुश्रुतांनी यंत्राची यंत्राची संख्या 101 सांगितली आहे. अर्भटांनी 106 सांगितले आहे. यंत्राचे प्रकार 6 सांगितलेले आहेत. स्वस्तिक यंत्र सांगितलेले आहे 24. वाग्भटांनी 24 सांगितलेले आहे. सदंश यंत्र सांगितलेले आहे 2. वाग्भटांनी 4 सांगितलेले आहे. कालयंत्र 2 सांगितलेले आहे. वाग्भटांनी 2 सांगितलेले आहे. नाडीयंत्र सुश्रुतांनी 20 सांगितले आहे. वाग्भटांनी 23 सांगितले आहे. शलाकायंत्र सुश्रुतांनी 28 सांगितलेले आहे. वाग्भटांनी 34 सांगितलेले आहे. आणि उपयंत्र 25 सांगितलेले आहे सुश्रुतांनी. आणि वाग्भटांनी उपयंत्राला अनुयंत्र म्हटलेलं आहे 19 सांगितले. अशी संख्या सांगितलेली आहे. ही संख्या 25 जी संख्या आहे, सॉरी 101 जी संख्या सांगितली आहे, 101 यंत्र 6 प्रकारात विभागित केलेली आहेत. आणि त्या 6 प्रकारानुसार 101 संख्या सांगितली. प्रधानता, आता यंत्राची प्रधानता सांगितलेली आहे. कोणतं यंत्र प्रधान आहे, कोणतं यंत्र प्रधानतम आहे. हस्तमेव प्रधानतम यत्र आनामम अवगच्छनम किं कारणम यस्माद् अस्ति तादृते यंत्राणाम् अप्रवृत्ति रेव तद् 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 आधीनत्वात् यंत्रकर्मणा. सर्व यंत्रात हस्त हे प्रधान यंत्र मानले जाते. प्रधानतम म्हणायला पाहिजे, त्यांनी प्रधानतम यंत्र मानले. कारण हाताशिवाय इतर यंत्राचा वापरच आपण करू शकत नाही. जर हातच नसलं तर यंत्राची जी प्रवृत्ती आहे कार्य करण्याची ती आपण हाताद्वारे हँडल करतो. म्हणून हाताच्याच आधीन सर्व कर्म, म्हणून तद आधीनत्वात यंत्र कर्मणा. हस्तमेव प्रधान यंत्र तद आधीनात सर्व कर्म, सर्व यंत्र कर्मणा. हस्ताच्या आधीन सर्व यंत्र आहे म्हणून हस्ताला प्रधानतम यंत्र मानते. त्याच्यानंतर प्रधान यंत्र कोणतं म्हटलेलं आहे. शल्य काढण्याच्या दृष्टीने कंकमुख नामक यंत्र सर्व यंत्रात प्रधान मानलेले आहे. कारण हे यंत्र योग्य प्रकारे व्रणात प्रविष्ट केले जाते, तसेच व्रणात त्याचे अवगाहन उत्तम प्रकारे होते. म्हणजे यंत्र काढण्यासाठी त्याची चोच जी असते, कंक म्हणजे कावळा, कावळा मुख यंत्र म्हणजे कावळ्याच्या मुखाप्रमाणे ज्याचं मुख आहे ते, त्या कावळ्याची चोच लांब असते, खूप आतपर्यंत जाऊ शकते. तर त्याच्यामुळे आपण डेप्थमध्ये गेलेलं शल्य हे आरामात काढू शकतो. जितकेही आतमध्ये असेल तिथून आपण आरामात त्याचं आहरण करू शकतो. म्हणून त्याला प्रधान आहे. निवर्तते साध्व अवगाहते च शल्यम निगृहते उद्धरते च यस्मात. निवर्तते म्हणजे शल्य इकडे तिकडे फिरवण्याचे यंत्र, आतमध्ये जी ऑपरेटिव्ह प्रोसेस आहे त्याच्यामध्ये, तसेच यंत्रातून काही काढणे, यंत्रातून आपल्या ऑपरेटिव्ह साईटमधून काही काढायचं आहे तुम्हाला तर ते आपण काढू शकतो. त्याच्यामुळे ते यंत्र इकडे तिकडे आतमध्ये फिरवू शकतो. समजा फॉर एक्झाम्पल ही कंकमुख यंत्र आहे, तर समजा इतकं डेप्थमध्ये आहे आपलं बोट किंवा दुसरं काही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून आपण अलगद एखाद्या ठिकाणी आतमध्ये डेप्थमध्ये काटा गेलं आहे. किंवा फॉरेन बॉडी ती आपल्याला अशी डेप्थमधून काढायची आहे, किंवा आपल्याला ती पालपेट करायची आहे, क्लोज आहे वूड आणि त्या क्लोज वूडमध्ये आपल्याला हे करायचं आहे. तर निवर्तते अवगाहते म्हणजे इकडे तिकडे फिरविणे आणि आहरण करणे, म्हणजे पकडून आपल्याला ब्लाइंडली जर एखादं गेलेलं आहे शल्य ते आपल्याला ब्लाइंडली काढायचं आहे तर ते याला टच होईल. टच झाल्यानंतर आपण ते पकडू याच्यात आणि काढू, म्हणजे इकडे तिकडे फिरवू शकतो आणि काढू शकतो. त्याला कंकमुख यंत्राला प्रधान यंत्र म्हटलेलं आहे. उपादान म्हणजे त्याचे बनवलेलं कोणत्या मटेरियलपासून ते बनवलेलं आहे. तानी प्रायशः लोहानी भवंती तत्प्रतिरूपकानी वा तदलाभ. सामान्यतः यंत्र लोहापासून बनवतात, लोह अभावात त्या सदृश पदार्थापासून सुद्धा बनवता येतात असं सुश्रुतांनी सांगितलं. बाकी मेटल्सचा तेव्हा शोध लागलेला नसावा, किंवा लोहापासून बनवले सोपे होते म्हणून आपण ते करू शकतो. स्वरूप, यंत्राचे वेगवेगळे स्वरूप दिलेले आहेत. त्याचा श्लोक आहे
तो तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये सगळ्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये हिंसक पशु पक्षी आणि प्राणी यांच्या सदृश त्या यंत्राला नावं दिलेलं आहे. अनुभवी वैद्याच्या कथनाप्रमाणे व पूर्वी बनलेल्या यंत्रासमान व युक्तिपूर्वक यंत्राची निर्मिती करावी असं तेव्हा सांगितलं आहे सुश्रुत आणि शुश्रूषाईकडे. आता हिंस्र पशूचे आणि प्राण्यांचे नावं देण्यामागचा काय उद्देश असेल हे जर आपल्याला आयुर्वेदामध्ये हे करायचं असेल तर कल्पना कशी आली. हिंस्र पशु आणि पक्षी, हिंस्र पशु चावा घेतात. चावा घेतात म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी पकडण्याची क्रिया त्यांच्या हातून होते. आणि पक्ष्याचे आता कंकमुख म्हणजे पक्ष्याच्या याच्यानुसार आपण चोचेप्रमाणे काही म्हणजे आतमध्ये कुठल्याही फळातली बी खायची असेल तर बरोबर चोच टाकून तो बरोबर हे करतो ते घेतो. तर त्याच्यानुसार त्याला नावं दिलेली आहे. म्हणून चावा घेणे म्हणजे आपल्याला जर एखादं आपण आताही तेव्हाचा जो विचार करत आहे आपण तो आता आपल्याला मांडायचा आहे. समजा आपल्याला इन्सिजन घेतला आपल्याला स्किन पकडायची तर स्किन पकडत असल्यानं आपल्याला स्किन पकडण्यासाठी काहीतरी असं ज्याला थोडंसं बोथट हे आहे आणि ते पकडायचं आहे आपल्याला तर हा चावा घेतल्याप्रमाणे आपल्याला काहीतरी पकडायचं आहे. म्हणजे त्याची पकड जर याची असले वाघ सिंह अशाची नावं दिलेली आहे. व्याघ्रमुख सिंहाचं मुख अजून कशाचं दिलेलं आहे व्याघ्रमुख सिंहमुख अशी नावं दिलेली आहे. तर त्या मुखाच्या आकाराप्रमाणे हे बायाला असे थोडंसं डेंटेड माहीत घ्या त्याच्यानुसार असे नावं दिलेले आहे. तर ही नावं त्या युक्तीनुसार किंवा तंत्र वापरून ती केलेली आहे म्हणून त्या त्यानुसार ती नावं दिलेली आहेत. बाकी दुसरा कुठलाच उद्देश नाही. कुठल्याही गोष्टी व्यक्तीला नावं देत आपण नाव कशाला देतो की ती ओळख पटली पाहिजे. नुसतं इन्स्ट्रुमेंट बनवून ठेवलं असतं मग ते कसं द्या कसं कोणतं मागायचं वा त्या दृष्टीने मी एक संबोधन म्हणून पशु आणि पक्ष्यांची नावं दिलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा हा श्लोक तुम्हाला पाठ करावा लागेल. यंत्र गुण समहितानी यंत्राणी खरसलक्ष मुखानीच सुदृढानी सुरूपानी सुग्रहानीच कारये. यंत्रांना समहित म्हणजे प्रमाणबद्ध न अधिक जाड व न अधिक बारीक आवश्यकतानुसार काही खरखरीत किंवा काही गुळगुळीत मुख असणारे अत्यंत मजबूत सुंदर व ज्यांना योग्य प्रकारे पकड येईल असे बनवावे हे यंत्राचे सहा गुण आहे. यंत्राचे एकूण सहा गुण आहे. आता याच्यामध्ये आता खूप मोठं जड जर इन्स्ट्रुमेंट असेल तर ते आपल्याला हँडल करता येणार. साधं उदाहरण देते मी. आपल्या घरात आपण स्वयंपाक करत असताना जर चमचा सराटा खूप जड असेल तर आपल्याला वापरता येणार. आपण पकड असते आपली सांडशी असते पकडायची त्याची पकड बरोबर नसेल तर ते भांडं त्याच्यातून निसटून जायचं म्हणजे ते कार्य करण्यास आपल्याला बाधा येईल. समजा आपल्याला तुम्हाला वरण करायचं आणि वरण करायसाठी सराटा दिला म्हणजे ज्याचं चपटं मुख आहे तर तुम्हाला वरण जमणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खोलगट भागाचा चमचा लागेल. ही किती साधं बेसिक आहे आणि लॉजिकची गोष्ट आहे की सराटा कुठं वापरायचा चमचा कुठं वापरायचा. तसंच आपल्याला सर्जरी करत असताना कोणतं इन्स्ट्रुमेंट कुठं वापरावं. एक पावाची भाजी करायची आणि मोठा चमचा घेतला तर कसं शक्य होईल नाही. म्हणून सर्जरी कशी करायची आहे तर तुम्हाला ते भांडं ते कसं तुम्ही प्रमाणबद्ध घेता तसं सर्जरी करत असताना तुम्हाला कुठलं इन्स्ट्रुमेंट पाहिजे आणि त्या इन्स्ट्रुमेंटचं वजन किती असावं. जर तुम्हाला वजन खूप वजनी असलं किंवा खूप मोठं असलं छोटीशी शिस्त काढायची आहे छोट्याशा सिस्ट काढायसाठी जर तुम्ही मोठा आर्टरी टोरसेप वापरला सिस्ट आहे 2 सेंटीमीटरची तर तुम्ही हे कराल तर तुम्हाला काहीच वापरता नाही. त्याच जागी जर तुम्ही हे इन्स्ट्रुमेंट वापरला तर त्याचा चांगला उपयोग होईल. म्हणून समहितानी यंत्राणी खरस लक्षण मुखानी च. आता खरं म्हणजे खरखरीत ज्याचा पार्ट आहे. आपल्याला स्किन पकडायची आहे. स्किन पकडत असताना तुम्ही जर आर्टरी फोर्सेपने स्किन पकडाल तर आर्टरी फोर्सेपमध्ये स्किनचे जे एजेस आहे त्या ह्या खरं भागामध्ये हे जे सरेटेड ट्रान्सवर्स मार्जिन्स आहेत याच्यामध्ये क्रश होतील आणि कॅपिलरीज क्रश होतील. म्हणून जेव्हा तुम्ही स्किन घ्याल तेव्हा स्किनचं सप्लाय हॅम्पर्ड होईल कारण याच्यामुळे त्या कॅपिलरीजचे एंड जे आहेत ते क्रश झालेले. म्हणून तेव्हाच या यंत्राने आपण
स्किन पकडत नाही, ह्या यंत्राने स्किन पकडत, कारण मग याच्यात त्या क्रश होत नाही. पण यांनी सॉफ्ट टिश्यू तुम्ही पकडू शकणार नाही, किंवा यांनी वेसलचा तोंड तुम्ही पकडू शकणार नाही. म्हणून कोणतं यंत्र कसं बनवलेलं असावं, ते कुठे खरखरीत, कुठे गुळगुळीत. आपल्याला पेरिटोनियम पकडायचं आहे तर तुम्हाला गुळगुळीत लागेल, असं ज्याला दात आहेत किंवा टीथ आहेत ते इन्स्ट्रुमेंट तुम्हाला वापरता येणार नाही, त्या ठिकाणी असं गुळगुळीत येईल असलेलं वापरायला. हे सहा प्रकार आहेत यंत्रांच्या गुणाचे. तसेच आता दोषी असतात, म्हणजे कोणतं इन्स्ट्रुमेंट खराब झालेलं आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे, नाहीतर अदरवाईज तुम्ही समजा सर्जरी करत असताना एखादी ब्लड वेसल पकडायसाठी आर्टरी फोर्सेप घेतली, आणि ती आर्टरी फोर्सेपची पकड जर चांगली नसली, म्हणजे कॅच जी असते ती चांगली नसली, तर ती तुम्हाला ऐन ऑपरेटिव्ह प्रोसिजरच्या वेळेस त्याच्यामुळे ती सुटून जाऊन ब्लड वेसल सुटू शकते. म्हणून दोषसुद्धा तर दोष 12 सांगितलेले, अतिस्थूलम, असारम, अतिदीर्घम, अतिरस्वम, अग्राही, विषमग्राही, वक्र, शिथिल, अतिउन्नत, मृदुकीलम, मृदुमुखम, मृदुपाशम, इति द्वादश यंत्रदोष. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की हे याच्यात दोष आलेले आहेत, हे तुमचं पूर्ण दोन्ही श्लोक पाठ असायचं.